प्रयत्न करतोय. आता चिडलाय आणि आपल्याला दर्शवतोय की माझ्याजवळ येऊ नका, माझ्यापासून तुम्हाला धोका, की तो तिकडं आकर्षित होऊन तो काय करतोय की मी त्याच्या खूपच जवळ आहे असा, पण मी त्याच्यापासून लांब आहे. नाही आज आपल्याला नगर रोड खाली नगर इथे त्यांनी कॉल केलाय आणि घराचा परिसर आहे, घराच्या परिसरात बघू शकता विटा ठेवले थोडेशा, आठवडीचं सामान ठेवलं की पावसाळा चालू असल्या कारणाने एकूण निघले का. त्याच्यामुळे काय त्यात उंदीर बेडूक येत असतात आणि उंदीर आणि बेडूक आले की साप त्यांच्या शोधात येत असतो. चांगला असा कोबरा आहे, पाठ बघू शकता तुम्ही कशा पद्धतीने बसलेला आहे विटांमध्ये. आमचे संस्थेचे सदस्य सतीश भोवे सापाला रेस्क्यू करणार आहे आज. कशा पद्धतीने काढलाय बघू शकतो. बाहेर काढलं बघा ना, बाहेर काढलं बघा. जागा खूप कमी आहे आणि तो फाना मारतोय बघू शकता तुम्ही. जागा ही खरंच खूप कमी आहे बघू शकता या साईडला. अज्जल झाली की तो चावण्याचा प्रयत्न करतोय. आता चिडलाय आणि आपल्याला दर्शवतोय की माझ्याजवळ येऊ नका, माझ्यापासून तुम्हाला धोका आहे. स्वतःची सावली म्हणजे तो हालतोय आणि तो हालला की त्याची सावली हालली की तो तिकडं आकर्षित होऊन तो काय करतोय फाना मारतोय. तर माझ्यापर्यंत येणार नाही कारण माझ्यापासून त्याची जी लेंथ आहे ती इथपर्यंतच आहे, जास्त काही तो जवळ येणार नाही, त्याच्यामुळे काही धोका नाही. फक्त तुम्हाला व्हिडिओमध्ये तो दिसतोय की मी त्याच्या खूपच जवळ आहे असा, पण मी त्याच्यापासून लांब आहे. नाही का तर सतीश भोळे असं आपल्याला रेस्क्यू करून घेतील. पाठीमागे जे स्पेक तिथे बघू शकता कशा पद्धतीने दिसतंय. पाहिला
आनंद सुप्रस्त।